हेलो स्टूडेंट्स, सिमिलॅरिटी चैप्टर त्याच्या टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज अपन लास्ट लेक्चरला बघितले. किती टेस्ट आहेत बघा टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीचा, काल मी एक्सप्लेन केले होते, लक्षात आहेत का? बघा पहिली टेस्ट आहे ए ए ए. ऍक्च्युली ए ए ची गरज नाही, ए ए सफिशियंट असतं. म्हणजे काय सांगितलं होतं मी, एका ट्रायंगलचे दोन अँगल्स सेकंड ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्सला जर कॉंग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात. एस ए एस कसं सांगितलं होतं, तर एका ट्रायंगलच्या दोन साईड्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन साईड्सला करस्पॉन्डिंग साईड्सला आणि त्यांचा इन्क्लुडेड अँगल कॉंग्रुएंट असेल तर हे दोन ट्रायंगल्स एस ए एसनी सिमिलर असतात. आणि एस 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 म्हणजे काय, याच्या तिन्ही साईड्स याच्या तिन्ही साईड्सना प्रपोर्शनमध्ये असतील तर ते तीन ट्रायंगल्स एस 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 टेस्टनुसार सिमिलर असतात. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी, यु नो रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, ईच ट्रायंगल सिमिलर टू इट सेल्फ. सिमेट्री, इफ फर्स्ट सिमिलर टू सेकंड, सेकंड सिमिलर टू फर्स्ट. अँड ट्रान्झिटिव्हिटी, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, देन फर्स्ट टू थर्ड. ठीक आहे, हे सगळं काल झालं होतं, थोडंसं रिवाईज केले. आता 1.3 याच्यावर सिमिलॅरिटीवरचे हे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 1.3 पहिले दोन तीन क्वेश्चन्स फार इझी आहेत, ते मी असे ओरली एक्सप्लेन करते, ते तुम्ही होमवर्क म्हणून आज सॉल्व करायचे. बघा आता पहिलाच क्वेश्चन बघा, या पहिल्या क्वेश्चनमध्ये ट्रायंगल्स, तुम्हाला ट्रायंगल्स दिसत आहेत का? बघा ट्रायंगल ए बी सी, हा ट्रायंगल ए बी, ए बी सी ट्रायंगल दिसतोय का? बघा सी ए ट्रायंगल ए बी सी, हा ट्रायंगल ए बी सी, हा ओरिजिनल ट्रायंगल आणि हा सेकंड ट्रायंगल आहे डी ई सी. हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत का असे विचारले, आणि प्रॉपर करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स कसा लावायचा बघा, एक नेम फिक्स करायचं, ए बी सी एक नेम फिक्स करूया. हा बी अँगल कोणाला सेम दिसतोय यातल्या, तर डीला. मग बी इथं तुम्ही सेकंड लिहिलं आहे म्हणजे इथं डी सेकंडला येणार. ए बी सी मधला हा सी अँगल आणि ह्या डी ई सी मधला सी अँगल सेम आहे, मग सी इथं लास्ट आहे तुमचा, म्हणजे इथं सी लास्ट येणार आणि रिमेनिंग फर्स्ट आहे. आता यातलं रिमेनिंग कोण बघा, सी आणि डी तर गेले, राहिले कोण, ई. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स या करस्पॉन्डन्सनुसार सिमिलर आहेत, याला प्रॉपर करस्पॉन्डन्स म्हणतात. 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे ए ईला सेम आहे, बी डीला सेम आहे आणि सीला सी सेम आहे. एका ट्रायंगलचे दोन अँगल्स सेकंड ट्रायंगलच्या दोन अँगल्सला कॉंग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल्स ए ए टेस्टनी सिमिलर असतात. ओके, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. सेकंड ऑल्सो फॉर होमवर्क, सेकंडमध्ये काय बघा, सेकंडमध्ये याच्या तिन्ही साईड्स गिवन आहेत, याच्याही तिन्ही साईड्स गिवन आहेत. तुम्ही फक्त काय करायचं आहे बघा, रेशो सेम आहे का बघायचं आहे. कसा बघायचा आहे बघा, पी क्यू अपॉन एल एम एक कॅल्क्युलेट करून दाखवते मी तुम्हाला, 6/3 रिड्यूस करायचं, आन्सर किती येते, 2/1. तसं तुम्ही क्यू आर अपॉन एम एन चेक करा, पी आर अपॉन एल एन चेक करा आन्सर एव्हरीवेअर. इफ आन्सर विल बी 2/1 देन दीज टू ट्रायंगल्स विल सिमिलर बाय एस एस एस. ओके, हे तुम्ही होमवर्क करायचं आहे. थर्ड क्वेश्चन ऑल्सो होमवर्क, एक्सप्लेन करते बघा. थर्ड क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे, हे दोन पोल्स आहेत, हा पी आर आणि हा ए सी पोल्स आहेत. ॲट अ टाईम त्या पोल्सची शॅडो मेजर केली आहे, ह्या शॅडोची लेंथ क्यू आर आहे, याच्या शॅडोची लेंथ आहे बी सी. ॲट अ टाईम जेव्हा लेंथ मेजर होते तेव्हा हे जे अँगल्स आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स, बघा हे सनरेज असे असतील तर हे अँगल्स, आता तुम्ही हा अँगल इथं घेतला तरी चालेल लक्षात आला, तर नाहीतर पी आणि ए घ्या. हे अँगल्स कॉंग्रुएंट होतात आणि पोल्स इरेक्टेड असतात, म्हणजे हे अँगल्स 90° झाले. करस्पॉन्डिंगला तुम्ही पी आणि ए घ्या किंवा क्यू आणि बी घ्या, म्हणजे हे दोन ट्रायंगल्स ए ए टेस्टनी पहिल्यांदा सिमिलर लिहा. नाही मग याच्यानंतर सॉल्व कसं करायचं, एकदा ट्रायंगल सिमिलर झाले सिमिलॅरिटीचा करस्पॉन्डन्स लावा, पहिल्या ट्रायंगलचं नेम फिक्स करा पी आर क्यू सिमिलर टू, इकडचं नेम कसं होईल बघा ए सी बी, हे दोन ट्रायंगल्स काय होणार आहेत सिमिलर बाय ए. करस्पॉन्डिंग साईड्स लिहून ते सॉल्व करायचं आहे, कसं सॉल्व करायचं त्यासाठी पुढचं एक्झाम्पल एक्सप्लेन करते, मग त्याच्यानंतर तुम्ही ते थर्ड एक्झाम्पल सॉल्व करा. आता इथं या डायग्रॅममध्ये बघा काय, दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत का असं विचारलेलं आहे. विच टू ट्रायंगल्स क्वेश्चन आहे, प्रूव दॅट सी पी ए सिमिलर टू सी क्यू बी. बघा ट्रायंगल्स कुठे आहेत, सी पी ए दिस ट्रायंगल, सी पी ए हा ट्रायंगल. ओके, आणि सी क्यू बी, सी क्यू बी ट्रायंगल बघा हा ट्रायंगल, म्हणजे असा एक ट्रायंगल आहे तुमचा इथं ए पी आणि सी आहे, सी पी ए आणि सेकंड ट्रायंगल असा आहे बघा सी क्यू बी.
काय काय तुम्हाला कॉमन दिसतंय बघा, सी अँगल कॉमन दिसतोय म्हणजे एक अँगल झाला, यातला पी अँगल 90 आहे तर यातला क्यू अँगल 90 आहे, मग याचे दोन अँगल्स याच्या दोन अँगल्सला कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे हे दोन ट्रायंगल्स काय आहेत, ए ए टेसनी सिमिलर आहेत. एकदा का ट्रायंगल्स सिमिलर झाले की काही कॅल्क्युलेशन्स करता येतात, ते कॅल्क्युलेशन्स कसे करता येतात बघा, आणि मग तुम्ही थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा. बघा मी आता जे एक्सप्लेन केलं ते इथं लिहिलेलं आहे, सी टू सी कॉमन, यातला पी आणि क्यू इच 90, हेन्स दीज टू ट्रायंगल्स सिमिलर बाय ए. एकदा का ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात, म्हणजे काय तर यातलं फर्स्ट सेकंड सी पी, यातलं पण फर्स्ट सेकंड घ्यायचं सी पी बाय सी क्यू, नंतर घ्यायचं पी ए पी ए बाय क्यू बी, आणि नंतर घ्यायचं सी ए सी ए बाय सी बी. हे याला म्हणायचं करस्पॉन्डिंग साईड्स, इफ ट्रायंगल्स आर सिमिलर करस्पॉन्डिंग साईड्स इन प्रपोर्शन. आता गिवन व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे कॅल्क्युलेशन येईल तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं आन्सर कॅल्क्युलेट करून मी दिलेलं आहे, ते तुम्ही करा, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, आणि याप्रमाणे मग थर्ड क्वेश्चन करायचं आहे. नाव कम टू फोर्थ क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन सॉरी, फिफ्थ क्वेश्चनमध्ये बघा, वन ट्रॅपेझियम गिवन. ट्रॅपेझियम म्हणजे ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साईड्स काय येणार आहे, पॅरल. ठीक आहे, आता ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साईड्स इफ पॅरल दे सी एर पी क्यू पॅरल टू एस आर. पुन्हा डायग्राममध्ये जाऊया, पी क्यू पॅरल टू एस आर, याचा काहीतरी यूज असणार आहे. ट्रॅपेझियम गिवन आहे म्हणजे काय यूज बघा, हा पी अँगल आणि हा क्यू अँगल सेम असणार आहे का, अल्टरनेट अँगल्स. ओके, हा ए अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे, व्हर्टिकली अपोजिट. बघा हे दोन अँगल्स या दोन अँगल्सला काय होणार आहेत, कॉन्ग्रंट होणार आहेत. म्हणजे ट्रायंगल कुठला घेतला मी, हा वरचा पी क्यू ए आणि हा ट्रायंगल घेतला, करस्पॉन्डन्स कसा लावणार बघा, मी ट्रायंगलला स्टार्ट करताना मी आता खाली अधिक कसं लिहिले ते दाखवते, ट्रायंगल पी ए क्यू आणि आर ए एस, पी ए क्यू पी ए क्यू एकाच नेम फिक्स करायचं, पी कुणाला सेम आहे, आर ए एला सेम आहे, आर ए एस, हे दोन ट्रायंगल्स ए ए टेस्टनी सिमिलर झाली. आणि एकदा का ट्रायंगल्स सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स काय येतात, प्रपोर्शनमध्ये येतात. बघा इथं मी एक्सप्लेन केलेलं आहे, एला ए व्हर्टिकली अपोजिट आहे, पी आणि आर अल्टरनेट अँगल्स आहेत, देअरफोर दीज टू ट्रायंगल्स सिमिलर बाय ए ए टेस्ट, आणि इफ ट्रायंगल्स सिमिलर करस्पॉन्डिंग साईड्स इन प्रपोर्शन. पण या क्वेश्चनमध्ये काय गिवन आणि काय प्रूव्ह करायचं आहे बघा, या क्वेश्चनमध्ये ए आर इज 5 टाईम्स ए पी, ए एस इज 5 टाईम्स ए क्यू, देन प्रूव्ह दॅट एस आर इज 5 टाईम्स पी क्यू असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हे कसं लिहायचं आहे बघा, इथं गिवन इन्फॉर्मेशन ए आर 5 टाईम्स ए पी, त्यावरून ए पी इकडं ट्रान्सफर केलं, ए आर बाय ए पी 5/1. आता मी इथं जरा इथं इन्व्हर्टेंडो केलाय, का केलाय ते शेवटी सांगते, इन्व्हर्टेंडो केलाय ए पी बाय ए आर 1/5, सेम इयर दिस इज ऑल्सो गिवन, हे ए क्यू इकडे ट्रान्सफर करून घ्या, ए एस बाय ए क्यू 5/1, याचा आपण इन्व्हर्टेंडो घेतला इथं 1/5. आता इन्व्हर्टेंडो मी का घेतला होता बघा, वनमध्ये मी रेशो लिहिताना ए पी वर घेतलं होतं आणि ए आर खाली घेतलं होतं, आपलं जे आन्सर वर आलं होतं ते ए आर बाय ए पी आलं होतं, ए आर बाय ए पी आलं होतं 5/1, इथं आपलं ए पी वर आहे म्हणून मी तिथं वर सगळे इन्व्हर्टेंडो करून घेतले. ठीक आहे, म्हणजे याचं आन्सर ह्या सगळ्याचं ईच वन रेशो इज 1/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एवढंच का क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर हे प्रूव्ह करायचं आहे बघा काय येईल, आर एस इंटू 1 म्हणजेच एस आर, 5 × PQ म्हणजे 5 PQ. या क्वेश्चनमध्ये बघा हा ट्रॅपेझियम होता, ट्रॅपेझियम म्हणजे वन पेअर ऑफ अपोजिट साईड्स पॅरलल, त्याचा यूज काय झाला, अल्टरनेट अँगल सेम, व्हर्टिकली अपोजिट अँगल सेम. पुन्हा एकदा डायग्राममध्ये बघा, हे अल्टरनेट अँगल्स सेम, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल सेम, त्यामुळे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर आहे असं आधी आपण म्हटलं, ए ए टेस्टनी करस्पॉन्डिंग साईड्स लिहिल्या आणि मग गिवनचा यूज केला. ठीक आहे, पुन्हा एकदा सिमिलॅरिटीचे क्वेश्चन्स कसे असतात बघा, सिमिलॅरिटीवर जे क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनमध्ये काही इन्फॉर्मेशन गिवन असते आणि काही इन्फॉर्मेशन जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं. कसं कॅल्क्युलेट करायचं असतं, तर ते दोन ट्रायंगल्स पहिल्यांदा सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचे असतात आणि त्याच्यावरून काही साईड्स गिवन असतील आणि एखादी साईड रिक्वायर्ड असते तर करस्पॉन्डिंग साईड्स लिहायच्या, तेवढं लिहित लिहिता आलं पाहिजे. इथलं फर्स्ट सेकंड
इथं सेकंड थर्ड अपॉन सेकंड थर्ड आणि फर्स्ट थर्ड हे करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो नीट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत आणि त्याच्यावर सबस्टिट्यूशन करून कॅल्क्युलेशन करायचं असतं. ठीक आहे, बघा हे वरचे तीन क्वेश्चन्स आज तुम्ही होमवर्क करा. नाही लक्षात आले तर मग ठीक आहे, बघू आपण. ओके, थँक्यू.